नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही खस्ता मेथी मटरी तुम्ही चहासोबत खाऊ शकता, तसेच लोणच्यासोबत सुद्धा, काही ठिकाणी लोणच्यासोबत सुद्धा खातात. तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खस्ता मेथी मठरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा. 2 वाटी तुम्ही घेऊ शकता. त्याच वाटीने मी अर्धा वाटी बारीक सुजी घेतलेली आहे, बारीक रवा घेतलेला आहे. तर मी या मैद्यामध्ये तो रवा मिक्स करते. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा काळी मिरी थोडीशी कुटून घेतलेली आहे. तर मी येथे मिक्स करून घेते थोडंसं. याने काय होतं, मठरीला छान चव येणार आहे. तसेच इथे मी अर्धी वाटी कसुरी मेथी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर हे छान सगळं हाताने मिक्स करून घ्यायचे. अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, कडकडीत गरम केलेला आहे तो, तुम्ही बघू शकता. एक जीव करायचे, कारण मोहन जे आहे तुपाचं ते पूर्ण मैदा आणि रव्याला लागलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. तर मी छान व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. असा मस्त गोळा तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे मोहन सगळीकडे लागलं पाहिजे. आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडं थोडं पाणी घालायचे. अर्धा तास आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे. अर्धा तासाने आपण पुन्हा थोडंसं मळून घेणार आहोत आणि कणिक सेल करून घेणार आहोत. आता आपल्याला थोडं थोडं पाणी लावून सेल करून घ्यायचे. तर मी आता ही सेल करून घेते. तुम्ही हवं तर वरवंट्याने चेचून पण घेऊ शकता. चेचून झाल्यानंतर लगेच सेल होते, पटकन सेल होते चेचल्यामुळे. बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट झालेली आहे. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे. आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे फोकणी होल पाडायचं आहे. अशा प्रकारे होल पाडून घ्या. आपल्याला मठरी जी आहे ती खस्ता झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे फुगणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. तर अशा मी करून घेते. फ्लेम लोज ठेवलेली आहे आणि इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला आता मठऱ्या लाटलेल्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी आपण तेल आपलं गरम झालंय का आपण चेक करूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपल्याला मठरी फुगवायची नाही, कणकी झालेली आहे तुम्ही बघू शकता. सोनेरी कलरवरती आपल्याला या सर्व मटेरियल तळून घ्यायचे आहे.
सोनेरी कलरवरती मी हे काढलेले आहेत. आणि एक घडी मधून परफेक्ट अशी घडी घालून घ्यायची आहे आणि आणखीन एक आपल्याला अशी घडी घालायची आहे. अशा प्रकारे ही लेयर्स आपल्याला दिसणार आहेत तळल्यानंतर. तर इथे मी फोकणी होल पाडून घेणार आहे, दोन्ही बाजूला होल पाडून घ्यायचं आहे जेणेकरून ही फुगली नाही पाहिजे. दुसऱ्या बाजूनी पण करून घ्या जर नसेल झाले असेल तर. मी दुसऱ्या बाजूनी पण करून घेणार आहे अशा प्रकारे. सामोसाच्या आकाराची लेयरवाली खस्ता, मेथी, मठरी अशा प्रकारे करायची आहे. काढून घेऊया झाली, कलर छान आलेला आहे, परफेक्ट, एकदम सोनेरी हलका.